हे परवा म्हणले अहो ह्याच्या वापस थकबाकीदारी हा काय बोलतो कांद्याचं कर्ज गेले मी सांगतो ना आम्ही जाहीर मी तुमच्या अर्का असं जे सत्य आहे ते सत्य आहे कांदा कांद्याचं कर्ज घेतलं गेल्या वर्षी कांद्याचे पैसे झाले नाही माझी भूमिका आहे ज्या कामासाठी पैसे घेतले त्या कामातूनच ते पैसे गेले पाय ते पैसे माझ्याकडे 2 महिने लेट झाले मी थकबाकीदार काय मी 2 महिने लेट झालो बरं मी थकबाकीत गेलो तर मी 6% किती टक्क्यांनी भरतोय डिव्हिडंड कशा वाढता डिव्हिडंड कशा वाढता आणि तुम्हाला लय संस्थेची कळकळ आहे ना मध्यम मुदतीचं कर्ज म्हणले आम्ही देतो स्वतःच्या गाडीचं स्वतःच्या ट्रॅक्टरचं संस्थेतून का नाही कर्ज घेतलं का कॅनरा बँकेतून कर्ज घेता लय संस्थेची कळकळ आहे ना तुम्हाला संस्था कधी वाढणार आहे मला गाडी घ्यायची आहे संस्था माझी म्हणतो ना मी विश्वस्त आहे ना मग मी कर्ज कोणून घेतलं पाय मग तुम्ही का दुसरी बँक पाहता आणि लोकांची दिशाभूल करता असे सगळे मुद्दे आहे ना तुम्हाला पळून जाल तुम्ही याची उत्तरं द्यावं लागतील ना तुम्हाला की जी संस्था कर्जाचा व्यवहार करते जी विकास संस्था जी पीडीसीसी बँकेच्या माध्यमातून कर्ज देते मग तिथं का कर्ज घेत नाही मग तिकडे व्याज दर जास्त आहे काय मग ते 2 रुपये जास्त गेले तर कोणचा फायदा होईल संस्थेचा होईल ना हे असे विश्वस्त म्हणून यांना सत्ता पाहिजे लोकांना ज्यादा व्याजाने द्यायचं आणि आपण कमी व्याजाने घ्यायची म्हणून 3 लाख रुपयाचा जेव्हा दादांनी निर्णय घेतला आपण सगळीच मंडळी पहिली कॅनरा बँकेत कर्ज काढत होतो कॅनरा बँक अगोदर का सोसायटी अगोदर सोसायटी अगोदर मग सोसायटी तुम्ही किती वर्ष सोसायटी का नाही वाढली 4 कोटी तुम्ही नाही वाढवले मी जे धोरण सांगितलं 3 लाखाचं बिगर व्याज आलं त्याच्यामध्ये संस्था वाढली खरं लोकांना सांगा ना आम्ही वाढवली नाही आम्ही निमित्त मात्र पण जे धोरण आदरणीय आजीदादांनी आणलं त्याच्यामुळं संस्थेला त्या ठिकाणी वाढ झाली पण वाढ होताना काय होतं जे बिगर व्याजी कर्ज आहे तिथं 3% केंद्र आणि 3% राज्याचं ते व्याजाचा परतावा मिळायचा आणि मग त्याच्यामध्ये संस्था चालेल आज काय झालंय आज केंद्र शासनाने धोरण बदललं की तुम्ही 6% शेतकऱ्याकडून व्याजच घ्यायचं आणि आम्ही त्यांना परतावा देणार आज हे सगळं व्याज जो भरणार नाही वेळेत त्याला 12% व्याज मग त्याच्यामध्ये संस्था वाढते उगच काहीतरी सांगू नका सभासद तुम्हाला 19 तारखेला तुमचा घरचा रस्ता 100% दाखवतील एवढी माझी भूमिका आहे खूप खरं तर बोलण्यासारखे अजून खूप विषय म्हणजे त्या उपकारवाला की वाणी साहेब काय होतं की सगळं आठवतो आणि कंट्रोलही करावं लागतं की आपल्याकडून चुकून शब्द जायला नको पण एक गोष्ट सांग म्हणजे उपकाराचं यांचं सांगतो आदरणीय खिलाडी साहेबांचा दूध संघाला 10-12 वर्षापूर्वी पराभव झाला पराभव झाल्याच्या नंतर आमच्याकडे एक रूट आहे ज्या बाळासाहेब खिलाडींनी एकतर अख्ख्या भागाची डेअरी होती का मीनापुरे हे तर बरोबर अख्ख्या भागाची खिलाडी साहेबांनी गावात डेऱ्या काढल्या प्रत्येक कशासाठी काढल्या लोकांचाही फायदा व्हावा ना आपलंही राजकारण व्हावं जे सत्य आहे ते सांगतो मग आता ती आदरणीय बाळासाहेब खिलाडींनी 12 वर्षापूर्वी डेअरी काढलं डेअरी अगोदरच काढली पण ज्या दिवशी अण्णांचा पराभव झाला ती डेअरी तेव्हापासून बंद आहे याला बापाने काढलेली संस्था चालवता येत नाही इकडे गप्पा मारतोय संस्थेने ही वास्तवता आहे तू जर आमच्यावर आरोप करतो ना तर हे सगळं सांगतो जे विरोधात ज्यांच्यावर पडला त्यांना विनंती करतोय माई एक गाडी चालू द्या आणि हे स्वाभिमानी म्हणले काय म्हणले स्वाभिमानी जे जिच्या विरुद्ध पडलाय त्यांना म्हणतोय साहेब माई एक गाडी त्या ड्रायव्हरसाठी ठेव तुझ्या गाडीवर ठेव ना घरच्या ड्रायव्हर तुला सांभाळायचं आहे खायचे दात एक दाखवायचे दात एक 12 वर्ष संस्था बंद आहे तुम्ही डेअरी शेजारी आहेत सगळे तुमची जागा आहे तरी सुद्धा जो माणूस विरोधात निवडून आला त्यांनी 12 वर्ष यांना मदत केली संस्था रेकॉर्डवर चालू ठेवली यांनी काय त्याची परतफेड केली ह्या निवडणुकीला त्याच्या विरोधात उभे राहिले पण नियती नियती न्याय देत असते नियतीने न्याय दिला यांचं सगळं जागेवर आलं अजून काय बोलायचं तुम्हाला खरं बोलल्यावर मग तुमच्या पार अजून नाहीये फक्त तुम्ही आता परत बोला मग बघा नावानिशी गाडी नंबर निशी सगळ्या लोकांपुढे फेकतो तुम्ही भ्रष्टाचारी आम्हाला म्हणता ना कसा कसा केलाय ते कागद आणतो पण आमची नियत चांगली आहे आमच्याकडं उपकाराची जाणीव उपकाराने ठेवायची व्यवस्था आहे अपकाराने नाही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या
गुन्हेगारीच्या। राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या। शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स। शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी। सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।